वीर मैदानामध्ये उतरतात दरम्यान यांचा उत्साह वाढावा म्हणून सन्माननीय मधुकरजी शिंदे सन्माननीय मधुकरजी शिंदे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक लागू होत आहे जो खेळाडू पहिली पकड करेल त्याच्यासाठी आणि फलामीचा चढाई फोटो आपल्याला पाहायला मिळतो जबरदस्त तगड्या ताकदीचा जबरदस्त असा प्लेअर आपण पाहतोय कुठल्या तरी जिम मधनं मजबूत व्यायाम करून आलेला शानदार जानदार मालदार रुबाबदार असा हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय नाव काय कळेल का समर्थ निखिल आणि इथे मात्र समोरील साथी खेळाडूंना अजमावत जात आहे कारण 200 रुपयाचं पारितोषिक मधुकरजी शिंदे यांच्याकडून लागू झालेलं आहे चढाईपटू येतोय सुंदर उंचीला आपल्याला सगळ्यात मोठा असा चढाईपटू पाहायला मिळतोय जबरदस्त इकडे जाऊ तिकडे जाऊ इकडून तिकडे तिकडून इकडे समस्त मैदानात ठेवतो खिशातल्या 200 रुपयाचा हात घातला जातो हे शानदार कुठतो घेऊन जायचे मित्र नको असले तर ठेवून जायचे आणि आता मात्र चढाईला येतो ह्या चढाई पुढे सुंदर चढाई पाहायला मिळते सुंदर असं टो टच करण्याचा प्रयास केला जातो जबरदस्त कमकम दाखव शानदार जबरदस्त नादखळ आणि गणपतीपुळा क्षेत्ररक्षकाला जावं लागतंय मैदानाच्या बाहेरच्या वारीला अतिशय जबरदस्त असा खेळ पाहायला मिळतो शानदार रित्या सन्माननीय दिनेशजी जमदाळ आणि सन्माननीय ईश्वर धाबा यांकडून 200 रुपयाचं पारितोषिक पहिलं चढाई करता आलेला आहे शानदार रित्या इथे पैशांचा ओघ लागतोय अजून कोणाला खिसा हलका करायचा असेल तर करू शकता जबरदस्त चढाईचा आपल्याला पाहायला मिळतो मध्य फळीतील गड्याला बाद केला जातो शानदार रित्या आणि चढाई करता येतो ह्या चढाई कुठे धावत पळत निळ्या ड्रेस मध्ये पूर्ण युनिफॉर्म मध्ये आणि ह्या चढाई सुंदरशी चढाई पाहायला मिळतो खोलवर घुसतोय हाताने एका बाजूला कवळत नेण्याचा प्रयास आपल्याला पाहायला मिळतो एका हाताची पकड एक हात से नहीं बनती दोस्त सन्माननीय निरंजन जी रवींद्र गोपाड ग्राम पंचायत सॉरी सन्माननीय निरंजन जी रवींद्र जठार सर ग्राम पंचायत आतंबा सन्माननीय सदस्य आहेत यांच्याकडून रोख 500 रुपयाचा पारितोषिक या दोन्ही टीम करता आलेला आहे शानदार लाजवाब शानदार जबरदस्त एक बक्षिसांची खायला भोगायला पाहायला मिळते निरंजन सर खरोखर आपला धन्यवाद असेल 500 रुपयांचा पारितोषिक आपण लावलं थोडासा खिसा हलका झाला असेल तुमचा मात्र निश्चितपणे इथे शानदार टॅकल पाहायला मिळते अँकल होल्ड कसा असावा याचं शानदार प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते या मुलांच्या माध्यमातून हे मोठे मोठे वीर कोशिश केली गेली नाकामयाब कोशिश पहिला लोन होतोय आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता मात्र येतोय शुभम नावाचा हा शूर वीर सरदार चढाई करता आणि सातपैकी दोन मायनस केले जात आहेत आणि शानदारचे दोन गुण मिळवले जात आहेत पाहूया आता मात्र पोल्ट्रीचा लोन देण्याची तयारी चालली का हा संघ निश्चितपणे लक्ष लागून आहे हा मात्र उंच गुरुत शरीरशी लागलेला चढाई कुठं आपल्याला पाहायला मिळतो इकडून तिकडे तिकडून एक शानदारशी चढाई पाहायला मिळते सुंदर बदल आली तर त्याच्या माध्यमातून आणि पाठ दाखवली गेली मध्य फळीतील क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाठ दाखवणं मित्रांनो चुकीचं आहे पाठ दाखवली संयुक्तामध्ये काय तर खेळामध्ये काय शत्रूला पाठ दाखवायची नसते हॅलो यानंतर होणारा सामना आहे जय हनुमान झरेवाडी वर्सेस संघर्ष हातकंबा दोन्ही संघांसाठी सेकंड दुसरा पुकार चढाईला येणारा हा चढाई फोटो पाहायला मिळतो चढाईला येणारा चढाई फोटो पाहायला मिळतो या आधीच्या चढाईमध्ये एक गुण संपादित केला गेला होता या चढाई फोटोच्या माध्यमातून पाहूया याची ताकद करण्यात यश संपादित केलं जात आहे का तगडी ताकद वर्सेस न ताकद कशा प्रकारे होईल मुकाबला निश्चित लक्षात आहे या चढाई फोटोच्या चढाईकडे आणि क्षेत्ररक्षकांच्या करामतीकडे
मात्र क्षेत्ररक्षकाने कोणताच धोका पत्करलेला नाही, कारण कदाचित ओढत ओढत तो आपल्या मैदानापर्यंत आम्हाला नेऊ शकतो, तेवढा बॉडी लँग्वेज आमच्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे त्यांनी धोका पत्करलेला नाही आहे. आता चढायला येतोय, शानदार. अरे वा, वस्त्र हरण करण्याचा प्रयास केला गेला. मच्छेंद्र कांबळे सरांनी एक शानदार नाटकाची निर्मिती केली होती, वस्त्र हरण. मात्र हे अर्ध वस्त्र हरण चढाई करता येणार. हा चढाई कुठे पाहायला मिळतोय शानदार रित्या, याच्या चढाई आपण पाहतोय. खोलवर घुसतोय आणि पाच जणांमध्ये बोनस मारला म्हणून पंचांना सांगतो, वा क्लास, तुझा बोनस तुला देणार, पुढच्या शिमग्यासाठी बोनस देणार निश्चितपणे. येणार शिमगा आपली होळी, बापरे बापरे होळी हो म्हणायला. आणि इथे मात्र मध्यंतराचा मध्यंतर होत आहे, पाहायला मिळतात मध्यंतराचा निकाल कशा प्रकारे येतोय. सेव्हन स्टार संघ 9 गुण आणि न्यू स्टार 13 गुण, तब्बल 4 गुणांची आघाडी राहते न्यू स्टार संघाकडे. न्यू स्टार संघ शानदार कामगिरी. मी जाणून झाला एकदा टाळ्या वाजवून देत या मुलांसाठी, क्लास दाखवला जातो या खेळाडूंच्या माध्यमातून. आपल्याला आणि शुभम येतोय मजबूत माझ्याचा धष्ट पुष्ट खात्याचा हात आणि गुड्डू 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 पाठीमागे भाड्यात आणलेलं टी शर्ट शुभम नाव लिहिलेलं आहे, म्हणून मी म्हटलं कदाचित असेल दादाच आहे का. चालेल चालेल चालेल, मग दादाला भाडं द्यायला लागणार नाही, फाटलं तर मात्र भरपाई करून द्यावी लागेल, दादा निश्चितपणे पेटेल. चढाईला येणार हा चढाई पटो पाहूया. गुड्डू मध्यबळीमध्ये, मध्यबळीतील गुड्डूचा अडचण दूर करण्याचा इशारा ही राहता ते पाहायला मिळतो. कॉर्नर, अरे बाप रे, कॉर्नर पटूच्या दिशेने इतका घुसतोय, मात्र गुड्डू याने कोणतीच खबरदारी घेतली नाही. गुड्डू आता चढाई करता येतोय, वा शानदार रित्या खोलवर घुसण्याचा दमकम दाखवलं जातो. गुड्डू याच्या माध्यमातून मध्यबळीतील घड्याला टच केलं जातंय आणि बहुधा वन प्लस वन बोनस प्लस वन एकूण दोन पॉईंटची कमाई केली जाते. शानदार रित्या खात्यामध्ये भर टाकली जाते. हा मात्र चढाई फोटो येतो गुड्डू याच्यावरती निश्चित लक्ष लागून आहे. या चढाई फोटोला जर का कॅच करायचा असेल तर निश्चितपणे आपल्याला चांगली कामगिरी करावी लागेल. खरोखरच शानदार खेळ आपल्याला पाहायला मिळतो या खेळाडूंच्या माध्यमातून. आणि मध्यबळीतील गाड्याच्या जवळजवळ काटपटात मारल्यागत गुण वसूल केला जातोय असं होत आहे. दोस्तो इतने बड़े बड़े देश में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती रहो. अरे क्या क्लास है, क्या क्लास है, शानदार क्लास. काय केलं मित्र, म्हटलं पाठी मागून जा उन्न मित्र, तू तुझ्या मैदानामध्ये जा, मी तुला पॉईंट देतोय. अशा प्रकारचं वर्तन आपल्याला पाहायला भेटेल. चढाईला येतोय हात चढाई पटून, नेहमीच वारंवार चढाया करताना आपल्याला पाहायला मिळतो. या चढाई पटूच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि बापरे इथे मात्र गुड्डू पडतोय. सहा नंबरची जर परिधान केलेला चढाई, वा शानदार शान त्रास दाखवतोय. जबरदस्त शाळा घेतली जाते क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. उभा हा चढाई फोटो त्याच्या ओहो शानदार 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 फोटो वाटला. जेव्हा फोटोवर आपल्याला पाहिलं, ओ शानदार टोटल चल करण्याचं माहीर असताना सामना संपण्यासाठी शेवटचे 3 मिनिटे असतील. मित्रांनो पाहूया सेव्हन स्टार 13 आणि न्यू स्टार 16, तब्बल 3 गुणांची आघाडी अजूनही न्यू स्टार संघाकडे. इथे मात्र खेळाडू चेंज केले जात आहेत, बदली केले जात आहेत. सन्माननीय दिनेश जामदार यांच्याकडून हरणाऱ्या टीम साठी 500 रुपयाचं पैसा घेत आहे. शानदार, वेलकम सर. मित्रांनो असं पोच करायचं नाही, लावायचं असेल तर मजबूत लावायचं, असं पोच करण्यात काहीच पॉईंट नाही. उगाच कोची करण्यात काहीच अर्थ नाही. आज दाखवला जातो सुंदर असं आपल्याला चढाईचं हे बदल आली ते पाहायला मिळतं, फुटवर पाहायला मिळतं. लाजवाब मित्रांनो, मोठ्यांच्या सामन्यांना एवढी मजा आली नाही, मात्र या लहानांच्या सामन्याला इतकी मजा येते, इतकं शानदार मोठा मजबूत असा मेळता पडतो या क्षेत्र चढाई बदल आणि क्षेत्रमध्ये बाद होतोय. आता राहिला एक वर्ष हे होतोय मुलांना निश्चितपणे पळवा पळवी दादा पोटकेची पाहायला मिळते. दाखवला जात आणि दोन गुण वसूल केले जातात शानदार रित्या अप्रतिम.
सामना संपण्यासाठी शेवटचे 2 मिनिटे विजय मात्र उत्सुक वाटतं सर. आलो क्लास दाखवला जातो सुंदर असा आउटपुट करण्याचा प्रयास केला जातोय. आताच्या पकडीसाठी दिनेश जोंदार सरकडून आताच्या झालेल्या टॅकलसाठी 200 रुपयांचं पारितोषिक. अरे बक्षिसाची लई लोट शानदार. आणि गुड्डू मात्र खराब फुटवर्क मध्ये बाहेर जातोय. इथे गुड्डू पाहिलं म्हणजे प्रदर्शकाने इथे शानदार पुन्हा एकदा चढाई करता येतोय. राहता राहिलेला एक नऊ चढाई फोटो. अरे काय करू किती करू एकटाच करतोय. कमिटी करून श्री जुगाई स्पोर्ट्स संघाकडून सुद्धा विजेत्यांसाठी आणि पराभूत श्री जुगाई स्पोर्ट्स पानवल संघ कमिटी करून दोन्ही संघांकरता 500-500 रुपयांचा पारितोषिक लागू होत आहे. बक्षिसांची काही रात. अरे काय केलं मित्रांनो घाली झालं टँगर वंदीने चरण केलं आणि 2 पॉइंट दिले गेले. पुन्हा एकदा लोन वाचवण्याची जबाबदारी सतत पेलवणारा हा चढाईपटू. सत्ता सत्य पे सत्ता गाजवण्यासाठी मैदानामध्ये आलेला हा 7 नंबरचा धावा त्रास दाखवला जातो. सुंदर असा किक पाहायला मिळते. या दरम्यान आपल्याला मध्यफळीतील गड्याला ओढत बाहेर टिपला जातोय शानदार रित्या. कबड्डीमध्ये आपला माइंड कसं आहे दाखवलं जातंय शानदार रित्या. सर आपले 200 रुपये पुढे करतो शानदार असं. आणि लोन होतोय लोन होतोय असू द्या. होत आहे इतके बडे बडे दिसून यांची छोटी छोटी बाते होते माहिती आहे दोस्त. होणी भी चाहिए. आणि संपला सामना पण संपला. अरे कधी आला आणि कधी गेला आपल्याला काही कळलंच नाही. पण शानदार मुकाबला जरा क्लासिकल मुकाबला.